प्रवेशोत्सव खूपच सुंदर झाला. आम्हाला प्रवेशोत्सवासाठी खास दोन व्यक्तींनी मदत केलेली आहे. त्यामध्ये श्री अजय केळकर हे इकडचे व्यावसायिक आहेत. त्यानंतर आमच्या एक ज्येष्ठ शिक्षिका आहेत संगीता पाटील, त्यांनी बिस्किट विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड केले. आणि श्री केळकरांतर्फे टूथब्रश आम्हाला प्राप्त झाले होते 2000. आणि त्या दोन्हीमधून आपण एकच संदेश देऊया की पार्लेजीची बिस्किट जी बालपणापासून आपण धष्टपुष्ट ह्याच्यासाठी वापरलेली आहेत, आपणही सर्वांनी ती खाल्लेली आहेत, तसंच आपण आजच्या ह्या आपल्या बालकांना तो संदेश त्यातून देऊ की सुदृढ व्हा आणि आपलं आरोग्य जे काही आहे ते व्यवस्थित ठेवा. आम्ही छान बँड पथक विद्यार्थ्यांचं जे आहे त्याच्याने त्यांचं स्वागत केलं. छान रांगोळ्या काढल्या होत्या आणि पुष्प उधळून वगैरे त्यांचं स्वागत झालं. आणि आज मला विशेष सांगा असं वाटतं की पूर्ण वेळ शाळा चालू होत आहेत आणि यानंतरच्या कालावधीत ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे की आणखी पुढले कुठलेच वेगळे व्हेरियंट येऊ नयेत की ज्यामुळं पुन्हा शाळा बंद होतील किंवा काय होईल. तर आपण हीच ईश्वराकडे प्रार्थना करूया की असेच बहुसंख्येने आपले विद्यार्थी येत राहतील, सुदृढ बनतील आणि त्यांना ज्ञानाचे कण इथे आपण व्यवस्थित देऊ शकू. की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये आपण 2 वर्षात पाहिलेलं आहे की बराच म्हणजे विद्यार्थ्यांचा तसा ज्यांच्याकडे साधनं नाहीत, ज्यांच्याकडे 4G अवेलेबल नाही, अँड्रॉइड ज्यांच्याकडे नाही, त्यांना पूर्ण अभ्यास पोचला गेला नाही. तर आता मुलं प्रत्यक्ष शिक्षण घेतील आणि त्यातून एक चांगले नागरिक उद्याचं बनणार आहेत हीच आमची ईश्वरचरणी सदिच्छा आहे. धन्यवाद. मॅडम मॅडम